हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण राज्यसेवा कंबाईंड पूर्वसाठी उपयुक्त असणारे सराव प्रश्न संच, याच्यामध्ये आयोगाला आलेले बरेचसे प्रश्न आहेत. छोटे छोटेसेच प्रश्न आहेत, पण किती इम्पॉर्टंट आहे ते प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल. तर अशा 50 एमसीक्यूची टेस्ट आपण आजच्या या सिरीजमध्ये कव्हर करतोय. तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. @MPSCTricks या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, कारण ते भारतातलं सर्वात मोठं लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपले लेक्चर होत असतात. ओके, आपले लेक्चर हे फ्रीमध्ये आहे, त्यामध्ये तुम्हाला स्पेशल क्लास म्हणून सेक्शन येतो, त्यामध्ये फ्री लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात. माझ्यासोबत इतर एज्युकेटर आहेत, त्यांचेही लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज आहेत, टेस्ट म्हणजे त्या फ्रीमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट बघितली तर ती 14 मार्चला सकाळी 10 वाजता होणार आहे. किंवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा चॅम्पियनशिप टेस्ट 21 मार्चला होणार आहे. किंवा गट ब संयुक्त गट ब इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट ही 28 मार्चला. अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्या फ्रीमध्ये आहेत, ते तुम्ही तिथं देऊ शकता. फ्रीमधल्या टेस्ट देऊ शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर अनअकॅडमी ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा, अनअकॅडमी ॲप. आणि हे ॲप डाउनलोड करा, आणि जर तुम्ही त्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर रेफरल कोड विचारला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा MPSCTRICS6716 हा जो रेफरल कोड आहे तो रेफरल कोड तुम्हाला तिथं टाकावा लागेल, म्हणजे फ्री प्लॅन तुमचा तो ॲक्टिवेट होईल. ओके, तर एवढी गोष्ट करा. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे दुर्गापूर येथील लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीनं उभारला आहे. प्रश्न काय, दुर्गापूर येथील. आता दुर्गापूर येथील लोह पोलाद प्रकल्प म्हणजे आपल्याला एवढं लक्षात येतं की जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे, या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बरेचसे प्रकल्प उभारण्यात आले होते. पहिला गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो लोह पोलाद प्रकल्पाचा मुद्दा येतो, त्यामध्ये एक वेगळा मुद्दा येतो, तो म्हणजे बोकारो लोह पोलाद प्रकल्प. हा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. बोकारो लोह पोलाद प्रकल्प हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला असं जर विचार तर तुमची योजना असणार आहे चौथी पंचवार्षिक योजना. बोकारो लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्यानं भारतानं उभारला, तर तो येणार आहे रशिया. कोणत्या देशाच्या मदतीनं म्हटल्यानंतर रशिया. हे पहिले दोन घटक तुमच्या लक्षात या. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला, तर ही दुसरी पंचवार्षिक योजना होती, या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला. आणि हा कोणत्या ठिकाणी येतो, दुर्गापूर म्हटलं की वेस्ट बंगाल, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला हा पाहता मिळतो. आणि हा कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे ब्रिटन. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे, तर तो ब्रिटन. अहो, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सुपारी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. आता हा जो पॉईंट आहे, याच्या रिलेटेड असणारी इतर मुद्दे आहेत ना, आयोगाला अलीकडे विचारलं जात आहे की या फळाचं संशोधन केंद्र कुठं आहे किंवा याच्या संशोधन केंद्र कुठं आहे. तर सुपारी म्हटले, सुपारी म्हटलं की लक्षात ठेवा, सुपारी म्हणजे हे आता श्रीवर्धन रायगड या ठिकाणी फळाचं संशोधन केंद्र आहे. किंवा वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये असणारं कोणतं फळाचं संशोधन केंद्र आहे, तर त्या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. कोणतं, काजू. म्हणजे वेंगुर्ला सिंधुदुर्गला कोणतं आहे, काजू. किंवा पालघर जिल्हा घ्या, पालघर जिल्ह्यामध्ये कोणतं संशोधन केंद्र आहे म्हटलं तर गवत संशोधन केंद्र, गवत संशोधन केंद्र. हा मुद्दा लक्षात ठेवता येतो. किंवा जर तुम्हाला असं विचारलं, सातारा जिल्ह्यामधलं पाडेगाव हे जे ठिकाण आहे, पाडेगाव सातारा, तर यामध्ये कोणतं संशोधन केंद्र आहे, तर तिथं ऊसाचं, ऊस संशोधन केंद्र येतं. ऊस सातारामध्ये असणारं हे कोणतं संशोधन केंद्र आहे, ऊस संशोधन केंद्र. मग असे जे संशोधन केंद्राचे मुद्दे आहेत ना, हे छोटे छोटेशीच असतात, पण तुम्हाला त्याच्यावर फोकस करावा लागेल. ठीक आहे, तर हे श्रीवर्धन, याचा ट्रेंड बदलतोय, आयोगाला विचारताना अशा टाईपवर प्रश्न येत आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा जर प्रश्नाकडे बघितलं, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न येतो सिंपल आहे, म्हणजे आपण जो मूलद्रव्य बघतो किंवा घटक बघतो, बोरॉन, बोरॉन आणि कॅल्शियम याची कमतरता झाली, बोरॉनची कमतरता झाली किंवा कॅल्शियमची कमतरता झाली, तर ही तुम्हाला पिकाच्या कोणत्या भागावर दिसते. सिंपल आहे, बोरॉन आणि कॅल्शियमची जर कमतरता एका पिकामध्ये असेल तर तुम्हाला ती कोणत्या भागावर दिसते. जर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता म्हटलं तर जी शेंड्याची पानं असतात ना, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे शेंड्याच्या पानावर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता तुम्हाला दिसते, हा पहिला महत्त्वाचा म्हणजे. आता हे फॅक्च्युअलच आहे, हे तुमच्या लक्षात येणंच गरजेचं आहे. बोरॉन कॅल्शियम म्हणलं की शेंड्याच्या पानावर कमतरता, हे प्रश्न विचारला गेला. पुढचा प्रश्न आहे, भाववाढीवर नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेनं
प्रथमच जाहीर केलं. काय म्हणतोय, भाववाढीवर नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेनं प्रथमच जाहीर केलं? तर हे कोणत्या योजनेनं म्हटलं, तर पहिली पंचवार्षिक योजना जी 1951 ते 1956 या कार्यकाळामध्ये झालेली होती, या पंचवार्षिक योजनेनं डिक्लेअर केलं होतं. ओके, सिम्पलसा असणारा हा प्रश्न होता. किंवा सायन्स रिलेटेड असणारा आणखी एक पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे सोलार सेलमध्ये एवढंच दिले आणि आयोगाला विचारला होता काय होतं सोलार सेलमध्ये काय होतं म्हटलं, तर सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये. पण सध्या सौर ऊर्जे रिलेटेड कोणता पॉईंट चर्चेत आहे असं जर विचारलं, तर मुख्यमंत्री सौर ऊर्जे रिलेटेड कोणता पॉईंट चर्चेत आहे म्हटलं, तर जी आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय सौर युती, किंवा त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सौर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर युती, हा पॉईंट सध्या चर्चेत आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, याचा करंट रिलेटेड चर्चा असल्यामुळं ही आंतरराष्ट्रीय सौर युती कधी सुरुवात झाली या आंतरराष्ट्रीय सौर युतीची, तर याची सुरुवात म्हटलं तर याची तारीख येते 30 नोव्हेंबर 2015. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जर म्हटलं 30 नोव्हेंबर 2015 ही तारीख येते. कोणत्या दोन देशांचा पुढाकार म्हटलं, तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाचा पुढाकार यामध्ये येतो. हा एक लक्षात असू द्या की ज्या सोलार सेलमध्ये काय होतं, तर सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन -- जिल्ह्यात अधिक आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन -- जिल्ह्यात अधिक आहे, राज्यसेवा पूर्व 2011 विचारलं होतं. तर गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ऑप्शन जर बघितले, म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या की इथं भंडरत्नागिरी, भंडारा, सिंधुदुर्ग आणि अकोला आहे, पण करेक्ट आन्सर येतं भंडारा. रिझन काय आहे, तर ज्या ठिकाणी तलावांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, ह्या गोड्या पाण्यातील म्हणतो ना, गोड्या पाण्यातलं मत्स्य उत्पादन. मग भंडारा, गोंदिया हे जर जिल्हे बघितले ऑप्शनपैकी जर बघितलं, तर हाच जिल्हा आहे की जिथं तलावांची संख्या तुम्हाला थोड्या प्रमाणात जास्त पाहायला मिळते. याचा अर्थ गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे, तर ते भंडारा जिल्ह्यामध्ये अधिक आहे. हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 1989 साली दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली? तर कोणती योजना सुरू झाली, दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून, जवाहर रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना. ओके, जर आपण नरेगा योजना जी म्हणतो, ती नरेगा योजनेचा ऍक्ट कितीचा आहे असं जर विचारलं, तर नरेगा ऍक्ट म्हणजे मनरेगा म्हणतो ना, मग गांधीजींचं नाव कधी लावलं तो महत्त्वाचा. आपण नरेगा ऍक्ट म्हटलं तर तो 2005 आहे. याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून झालं, तर ही 2 फेब्रुवारी 2006 पासून या नरेगा ऍक्टचं अंमलबजावणी सुरू झाली. महात्मा गांधीजींचं नाव या नरेगा योजनेला दिलं म्हणून ती योजना मनरेगा या नावानं ओळखली जाते. ती केव्हापासून, तर ती 2 ऑक्टोबर 2009, 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजींचं नाव या योजनेला दिलं म्हणून ती योजना काय होते, मनरेगा योजना या नावानं ओळखली जाते. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, आता मुद्दा म्हणून विचारलंय मी का, मला 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग आपल्याला पाहिजे. 13वा वित्त आयोग बघितलं तर तो डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. वाय बी चव्हाण यांचं नाव दिले, म्हणजे हे आपले यशवंतराव चव्हाण यांचा वित्त आयोग म्हणलं तर ते 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, 8व्या. तसं तुम्हाला 14वा वित्त आयोग लक्षात घ्या, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते वाय व्ही रेड्डी. हे का चर्चेत होते सध्या, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी सध्या का चर्चेत होते, कारण त्यांचं पुस्तक आलं होतं 2019, त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे इंडियन फिस्कल फेडरॅलिझम या नावाचं त्यांचं पुस्तक आलं, त्यामुळं ते चर्चेत होते. जी आर रेड्डी, वाय व्ही रेड्डी एकटेच आहेत का या पुस्तकाचे लेखक, नाही, ते सहलेखक आहेत. जी आर रेड्डी असे दोघं जण आहेत, वाय व्ही रेड्डी आणि जी आर रेड्डी यांचं असणारं इंडियन फिस्कल फेडरॅलिझम हे पुस्तक चर्चेत होतं, की जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडनं प्रकाशित झाले. कुठून? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडनं प्रकाशित झाले, त्यामुळं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तसा 15व्या वित्त आयोग जर बघितला, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर ते एन के सिंग येतात. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, एन के सिंग. आणि सचिव कोण विचारलं, 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण, तर तुमचं उत्तर असणार आहे अरविंद मेहता. अरविंद मेहता हे काय आहेत, 15व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत, त्यामुळे हा एक घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली,
कृषी मूल्य आयोग म्हटलं की 1965 हा घटक लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं जर विचारलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं, केंद्र सरकारनं केव्हापर्यंत टार्गेट ठेवले? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे टार्गेट केंद्र सरकारने केव्हापर्यंत ठेवले? तर हे ठेवले 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो, प्रश्न काय आहे राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो, तर त्याची तारीख येते 23 डिसेंबर. म्हणजे जो शेतकऱ्यांचं आंदोलन चर्चा, शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेत, हे घटकही माहीत असू द्या, ठीक आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट 2022, राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर, किंवा कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965, हे जे घटक आहेत हे तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट ठरतात. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून -जवळ एक जल लघु उद्योगाची प्रकल्पाची स्थापना उभारणी करण्यात आली 130 किलोवॅट. हे जे NCERT आहे ना, NCERT मध्ये असणारा घटक आहे, की जो राज्यसभा पूर्वला विचारला 1887 मध्ये दार्जिलिंग पश्चिम बंगाल या ठिकाणी एका जल विद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हटलं की दार्जिलिंग आणि पश्चिम बंगाल 1887 हा घटक लक्षात ठेवा. NCERT मध्ये जे वाक्य होतं ते आयोगानं काय केलं होतं, कॉपी पेस्ट आहे असं मारलेलं होतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की जो बऱ्याच वेळा विचारला आणि सगळ्यात सिंपल प्रश्न आहे, तो म्हणजे भारताची भूसीमा किती देशांना जोडली जाते, उत्तर आहे 7. हां, बचपन में MBA किया म्हणजे बांगलादेशसोबत सर्वाधिक जास्त काय असणार आहे, आपली भूसीमा असणार आहे. ती जी ट्रिक होती ना, बचपन में MBA किया, ठीक आहे. तसा हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे, राज्यसेवा पूर्व 2016 पण विचारला होता, की 4 विधानं दिली होती आणि म्हटलं कोणतं विधान योग्य आहे, आणि देताना काय म्हटलं पृथ्वी कशी फिरते, याच्यावर आयोगानं कम्प्युज केले. म्हणजे विचार करा, आयोग कसं प्रश्न विचारतं आहे, पृथ्वी कशी फिरते म्हटल्यानंतर पृथ्वी पश्चिमेकडे पूर्वेकडे, म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक दुसरा हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचं कार्य, क्षारांचं नियंत्रण करणं हे मानवी शरीरातील महत्त्वाचं कार्य, हे ज्या ॲड्रिनल ग्लँड म्हटलं जातं किंवा ॲड्रिनल ग्रंथी म्हटलं जातं यांच्याकडं केलं जातं. मग ह्या ॲड्रिनल ग्लँड कोठे विसावले आहेत, म्हणजे त्या ॲड्रिनल ग्लँड कोठे आहेत असं विचारलं, म्हणजे मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये, किडनीवर, मूत्रपिंडाच्या म्हणजे किडनीच्या विरुद्ध बाजूस, दोन्ही मित्रपिंडामध्ये म्हणजे दोन्ही किडनीमध्ये, असे ऑप्शन दिलेत. म्हणजे आयोग पण कसं विचारतंय बघा, काय म्हटलं, क्षार नियंत्रण म्हणजे ज्या ॲड्रिनल ग्लँड म्हणतो, ॲड्रिनल ग्लँड म्हणतो यांचं कार्य काय आहे, तर क्षार नियंत्रण करणं. आणि ह्या कुठं असतात, तर ते जे आपली किडनी आहे, मूत्रपिंड आहे, त्या मूत्रपिंडावर तुम्हाला या पाहायला मिळतात. म्हणजे अशा टाईपचे प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016 विचारला होता, पण कशा पद्धतीने विचारलं आहे बघा, अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो, पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे. अभ्रक हा विजेचा सुवाहक आहे, अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. जर तुम्ही विजेच्या इस्त्रीमध्ये, कपड्याच्या इस्त्रीमध्ये वापरतो, याचा अर्थ तो उष्णतेचा सुवाहक हा डेफिनेटली असणार आहे, याचा अर्थ तो विजेचा सुवाहक नसणार आहे. विजेचा तो काय असणार आहे, दुर्वाहक असणार आहे, दुर्वाहक. याचा अर्थ ब विधान तुमचं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे, ठीक आहे. ओके, ठीक. पुढचा प्रश्न आयोगानं वन लाइनरमध्ये फॅक्च्युअलमध्ये विचारला होता, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहतं. तर हे सिंपल आहे, तर हे किती वाहतं, 1 लिटर, 1 लिटर. हां, राज्यसेवा पूर्व 2016 हा सुद्धा प्रश्न विचारला होता, ठीक आहे. तसा पुढचा प्रश्न आहे की ज्याच्यावर परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर विचारला जातो, तो म्हणजे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे. जेव्हा तुम्हाला असं डायसॅक्राइडचं उदाहरण विचारलं जातं, परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं, तर त्याची तुम्हाला ट्रिक एक लक्षात ठेवावी लागेल. डायसॅक्राइड, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉली. पॉलीसॅक्राइड म्हणजे आपण सेल्युलोज म्हणतो, किंवा हे जे घटक आहेत ग्लो, ते पॉलीसॅक्राइडमध्ये येतात. जसं तुम्हाला याची ट्रिक जर विचारली तर लक्षात ठेवायला सोपी आहे, लक्षात ठेवा मसाला. ओके, केरळमध्ये मसाला ले पिकतात, बरोबर, म्हणजे मसाला ट्रिक लक्षात ठेवा. हे डायसॅक्राइडची ट्रिक झाली, संपलं उत्तर तुमचं. यातलं म म्हणजे काय आहे, म म्हणजे माल्टोज. डायसॅक्राइडचे एक्झाम्पल जर कोणते म्हटलं तर म म्हणजे काय आहे, माल्टोज. स म्हणजे काय आहे, सुक्रोज. स म्हणजे काय आहे, सुक्रोज आहे. आणि ला म्हणजे काय आहे, लॅक्टोज. म्हणजे म म्हणजे माल्टोज, स म्हणजे सुक्रोज, ल म्हणजे काय, लॅक्टोज. म्हणजे ही ट्रिक तुमची काय असणार आहे, मसाला, अशी ही तुमची ट्रिक असणार आहे. म्हणजे तुम्हाला डायसॅक्राइड कोणता आहे बघा, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज, यापैकी ग्लुकोज दिले नाही येणार, फ्रुक्टोज दिले नाही येणार, सेल्युलोज दिले नाही येणार, सुक्रोज दिले, याचा अर्थ हे उत्तर तुमचं करेक्ट आहे.
कधी विचारला होता राज्यसेवा पूर्व 2016? सिंपल आहे की नाही? कोणता पदार्थ पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? डायसॅक्राइड म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये मसाला असतं, मसाला म्हणजे साखर म्हणतो आपण, डायसॅक्राइड मसाला. माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज, संपलं मसाला. एवढी ट्रिक केली, डेफिनेटली प्रश्न एक मार्क तुमचा फिक्स असणार आहे. आय होप हे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जो राज्यसेवा पूर्व 2016 विचारला होता, त्याच्यावर थोडासा फोकस करतोय आपण. तुम्हाला तीन विधानं दिली होती, म्हटलं होतं कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान काय म्हणतो, 1935 कायद्यानं उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे दिले. दिले का? डेफिनेटली बरोबर आहे. तुम्हाला असं विचारलं, भारतीय राज्यघटनेत जो शेषाधिकार म्हणतो आपण, हे शेषाधिकार असणं, ओके, केंद्राकडं असणं, शेषाधिकार केंद्राकडं असणं, हे कोणाकडून घेतलं भारतानं? तर भारताने घेतले कॅनडाकडं. आता इथं लक्षात घ्या, 1935 कायद्यानं उर्वरित अधिकार जे आहेत तरी कोणाकडे दिले? गव्हर्नर जनरलकडे दिले. बरोबर आहे, कारण ह्या गव्हर्नर जनरलकडे अधिकार दिल्यामुळेच हा कायदा काँग्रेसनं सुद्धा फेटाळलेला होता. अमेरिकेत उर्वरित अधिकार कोणाकडे दिलेत? राज्यांकडे दिलेत, म्हणजे हे बरोबर आहे, राज्यांना अधिकार दिले उर्वरित अधिकाराचा. आणि कॅनडामध्ये उर्वरित अधिकार काय म्हणते? प्रांतांना दिले. हे चूक आहे, कारण भारतानं काय केले, जर दे 1900 शेषाधिकार जो आपण केंद्राकडे म्हणतो, तर हे आपण कुठल्या देशाच्या राज्यघटनेतनं घेतले? कॅनडाच्या. आणि कॅनडामध्ये काय आहे, तर उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत? तर ते केंद्रांना आहेत. प्रांतांना आहेत का? नाही, प्रांताकडं नाही, तो केंद्राकडं आहेत. याचा अर्थ, हे तिसरं स्टेटमेंट प्रांतांना दिल्यामुळे तुमचं चुकीचं आहे. याचा अर्थ पहिलं एक आणि दोन विधानं तुमची काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत. जसं तुम्हाला 1935 कायदा दिले, तसं तुम्हाला असं विचारलं 1919 कायदा म्हणजे मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. या मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायद्यानुसार सर्वाधिक अधिकार म्हणजे उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत? तर उर्वरित अधिकार कोणाकडे असणार आहेत? तर 1919 कायद्यानुसार हे असणार आहेत केंद्राकडं. ओके, केंद्राकडं. किंवा 1919 कायद्यानुसार कोणतं नवीन पद तयार करण्यात आलं असं जर विचारलं, तर ते येतं हाय कमिशनर ऑफ इंडिया. हे नवीन पद या कायद्यानुसार तयार करण्यात आलं. कोणतं पद? हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद या कायद्यानुसार तयार करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा लक्षात ठेवावं लागतंय, हे लक्षात घ्या. सिम्पल्स आहे पण महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? आता पहिला मुद्दा, संसदेची संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलं? तर ती राज्यघटना आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून आपण घेतले संयुक्त बैठक ही तरतूद. आणि जर लोकसभेचे सभापती असू द्या किंवा उपसभापती असू द्या, हे दोघं जर उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे आपले उपराष्ट्रपती म्हणतो, ते नाहीत भूषवत. भूषवतं कोण? राज्यसभेचे उपाध्यक्ष हे भूषवतात. कोण भूषवतात? राज्यसभेचे उपाध्यक्ष हे पद भूषवतात. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. आयोगाचाच प्रश्न आहे. दोन विधानं दिली त्यांनी, म्हटले कोणतं विधान बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडनं मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयक जर असेल तर एखादे मंत्री असू द्या किंवा खाजगी सभासद असू द्या, त्यांच्याकडनं मांडलं जाऊ शकतं, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची त्यासाठी गरज नसते. हे विधान बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. हे बरोबर आहे का? हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधी द्यावी हे काही मंजूर नाही. म्हणजे इथं दिलेली दोन्ही विधानं काय बरोबर आहेत? चुकीचं आहे का? नाही. तुम्हाला विचारले कोणतं बरोबर नाही, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही, याचा अर्थ दोन्ही विधानं काय बरोबर आहे. किंवा आता घटनादुरुस्ती विधेयकाला, मी जर असं म्हटलं घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं. घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं असं कोणत्या घटनादुरुस्तीनं टाकण्यात आलं? असं कलम कोणत्या घटनादुरुस्तीनं टाकण्यात आलं? जे घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि याला राष्ट्रपतींनी मंजुरी द्यायची म्हणजे द्यायची, महागडे पाठवायचं नाही, बंधनकारकच आहे त्यांच्यावर. असं कलम कोणत्या आर्टिकल घटनादुरुस्तीनं टाकलं? तर ती घटनादुरुस्ती येते 24वी घटनादुरुस्ती, की जी 1971 साली करण्यात आली होती. 24वी घटनादुरुस्ती 1971 घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर काय केलेलं होतं? तर बंधनकारक करण्यात आलं होतं. हे इथं लक्षात ठेवा. ओके, हा मुद्दा जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, समजलं?
ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न सुद्धा आयोगाला विचारलेलाच आहे. दोन विधानं दिलीत आणि तुम्हाला म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे, बरोबर का? यस, हे बरोबर आहे. पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते, डेफिनेटली बरोबर आहे. भारतामध्ये तसं आहे, ओके, अमेरिकेत तसं नाही आहे, ओके. भारतामध्ये म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे, दोन्ही विधान बरोबर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र राज्यसेवा पूर्व 2000, इंडियन ओपिनियन म्हणजे महात्मा गांधी. आणि इथं उत्तर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला दक्षिण आफ्रिका दिसतंय, महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमधून सुरू केलेलं होतं. संपलं, इंडियन ओपिनियन कोणाचं? महात्मा गांधीचं. कुठून सुरू केलं? दक्षिण आफ्रिकेमधून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिली त्यांनी म्हटले अचूक विधान ओळखा. ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब यांनी शोधली. शोधली का? डेफिनेटली बरोबर आहे. त्यांना या शोधासाठी 1935 नोबेल मिळाला. नाही, त्यांना या शोधासाठी 1953 नोबेल मिळाला. 10वी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे घटक पाहायला मिळतो. त्यामुळे हे तुमचं विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता दुसरं लक्षात ठेवा, ग्लुकोज विघटन किंवा त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकॉलिसिस असं म्हणतो. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकॉलिसिस या प्रक्रियेला EMP पाथवे असेही म्हणतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? EMP पाथवे. ई म्हणजे एमडेन ह्या सायंटिस्ट, मे म्हणजे मेअरॅप आणि पी म्हणजे पॉर्नस. म्हणजे लक्षात येतंय, ग्लायकॉलिसिस किंवा ग्लुकोज विघटन या प्रक्रियेचा शोध कुणी लावला? तर तो गुस्ताव एमडेन ओके, ओट्टो मेअरॅप आणि जेकब पर्नेस यांनी लावला. म्हणून त्याला EMP पाथवे असंही म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, दोन विधानामधून अचूक विधान ओळखा. पहिलं विधान आहे, टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. बरोबर आहे, कारण 10वी विज्ञानाचं जे नवीन पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हा घटक पाहायला मिळतो. टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती आहे, ती आर्सेनिक धातू शोषून घेते. बरोबर आहे. सूर्यफूल युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेतं, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय असणार आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. याच्यामध्ये सुडोमोनॉस नावाचा जीवाणू आहे. कोणता जीवाणू? सुडोमोनॉस नावाचा जीवाणू. हा काय करतो? तर जे प्रदूषित पाणी आणि जमीन आहे यामधलं जे हायड्रोकार्बन असेल किंवा तेलासारखी जी प्रदूषक आहेत ना, हे वेगळं करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणत्या जीवाणूंचा? सुडोमोनॉस जीवाणूचा. ओके, टेरिस विटाटा आपण आत्ताच बघितलं, आर्सेनिक धातू. तसं सूर्यफूल बघितलं, युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेतं. तसं डिओनोकोकस रेडिओडरन्स, तसं काय म्हणतो आपण, डिओनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे, कारण याच्या जनुकीयमध्ये बदल केलेला आहे आणि जो अणुकचरा आहे त्या अणुकचऱ्यामधला किरणोत्सार शोधून घेण्यासाठी वापर केला जातो. हे तुम्हाला ना उपयोगाचं आहे. कुठं माहिती आहे का? 10वी विज्ञानाच्या पुस्तकात दिले. परीक्षेला काय विचारलं जाईल? खालीलपैकी कोणता जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे? मग सुडोमोनॉस असं काही दिलं जाईल. तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवा, डिओनोकोकस रेडिओडरस हा जीवाणू काय असणार आहे? सर्वाधिक प्रतिकारक, किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. आणि हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, कारण 10वी विज्ञान पुस्तकामध्ये याचा संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे हा घटक तुम्हाला तिथं जास्त इम्पॉर्टंट आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे खालीलपैकी कोणती फुलामधली आवश्यक मंडले आहेत. आवश्यक मंडले म्हणजे त्याला आपण इसेन्शियल होल्स असं म्हणतो. ओके, फुलामधल्या जर मंडलांचा बाहेरून आतमध्ये जर क्रम बघितला तर त्याची ट्रिक येते नादखळी पूजा. म्हणजे नाद म्हणजे निदलपुंज, सगळ्यात बाहेरचा घटक येतो. त्यानंतर आत असणारा घटक म्हणजे दलपुंज, त्याला आपण करोला म्हणतो. त्यानंतर आत असणारा घटक म्हणजे त्याला पुमंग म्हणतो आणि जायंग म्हणजे गायनोशियम म्हणतो. म्हणजे कसं? नादखुळी पूजा म्हणजे फुलामधून बाहेरून आतमध्ये असणारा घटक. बाहेरून आतमध्ये असा जर तुम्हाला क्रम विचारला तर तुमचं उत्तर काय असणार आहे? कॅलेक्स म्हणजे करोला. एक नंबरला कॅलेक्स. कॅलेक्स नंतर काय असणार आहे? करोला. करोला नंतर काय असणार आहे? अँड्रोशियम. अँड्रोशियम नंतर काय असणार आहे? गायनोशियम. म्हणजे कॅलेक्स म्हणजे निदलपुंज, सगळ्यात बाहेरचा भाग. त्यानंतर करोला म्हणजे दलपुंज. त्याच्यानंतर
अँड्रोशियम आणि मग गायनोशियम असे येणार आहे. आणि तुम्हाला काय विचारलं आहे की फुलामधली आवश्यक मंडली कोणती. आवश्यक मंडलं म्हणजे काय, तर जी मंडलं प्रजननाचं जे कार्य त्याच्यामध्ये भाग घेतात किंवा त्याच्यासाठी उपयुक्त असतात. आता ह्यामध्ये प्रजननासाठी उपयुक्त असणारी मंडलं म्हणजे कोणती, तर ती आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणजे पुमंग आणि जायंग जे आहेत तर ही कशासाठी उपयुक्त आहेत, प्रजननासाठी. याचा अर्थ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 आणि 4, म्हणजे हे जे दोन फक्त 3 आणि 4 जे आहे ना हे तुमचं करेक्ट असणार आहे. फुलामधली आवश्यक मंडलं म्हणजे इसेन्शियल होल्स कोणती की जे प्रजननामध्ये भाग घेतात, ती म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम ही आहेत. निदलपुंज आणि दलपुंज यांना काय म्हणतो आपण, तर यांना ही कशा आहेत, तर अतिरिक्त मंडल आहेत. यांना आपण ॲक्सेसरी होल्स असं म्हणतो. काय म्हणतो, ॲक्सेसरी होल्स, किंवा त्याला आपण अतिरिक्त मंडल असं म्हणतो. आणि आयोगाने याच्यावरच विचारले फुलामधली अतिरिक्त मंडलं कोणती. अतिरिक्त म्हणजे जे फक्त प्रोटेक्शनसाठी आहेत, बाहेरून प्रोटेक्शन देतात त्याच्यासाठी, ती म्हणजे निदलपुंज आणि दलपुंज. ओके, तर हे लक्षात ठेवा, हा जो घटक आहे की आपण काय म्हणतो, फुलामधून बाहेरून आत म्हटलं तर कॅलेक्स, कॅलेक्स नंतर करोला, मग अँड्रोशियम आणि मग गायनोशियम. जे प्रजननाचं काम करतात ती म्हणजे पुमंग आणि जायंग. पुमंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय आहे, तर आवश्यक मंडलं आहेत आवश्यक. आणि निदलपुंज आणि दलपुंज म्हणजे कॅलेक्स आणि करोला जे आहेत, तरी हे काय करतात, संरक्षणाचं कार्य करतात. म्हणून यांना आपण अतिरिक्त मंडल म्हणतो. काय म्हणतो, अतिरिक्त मंडल. हा घटक जो आहे ना याच्यावर थोडासा फोकस असू द्या. पुढचा प्रश्न आहे कार्बन वयमापन पद्धत म्हणजे कार्बन डेटिंग मेथड ही नैसर्गिक कार्बन 14 याच्या किरणोसरी शयावर अवलंबलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 विकसित केली. बरोबर आहे, MPSC याच्यावर प्रश्न येऊन गेला. ही दोन्ही विधानं विचारली होती. ओके, आणि यांना 1960 रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं. म्हणजे 1954 त्यांनी कार्बन डेटिंग मेथड, म्हणजे एखादा प्राणी जर मृत पावला किंवा एखादी वनस्पती मृत पावली, तर त्या मृत पावलेल्या वनस्पतीचं किंवा त्या प्राण्याचं तर त्याचा अवशेष सापडला, तर ते अवशेष किती वर्षापूर्वीचं होतं किंवा काय आहे हे जे सांगितलं जातं, तर याला म्हटलं जातं कार्बन वयमापन पद्धत किंवा त्याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. आणि ही शोधपद्धत शोधून काढली होती विलार्ड लिबी यांनी आणि 1954, आणि त्यांना नोबेल कधीचं मिळाले, 1960 म्हणजे इथं दिलेल्या दोन्ही विधानातून तुमचं काय असणार आहे, दोन्ही विधानं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश नावाचं विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त आढळणारं प्रथिन होय. निसर्गात जास्त आढळणारं प्रथिन 10वी विज्ञान पुस्तकामध्ये तुम्हाला याचा संदर्भ सापडतो, ते म्हणजे रुबिस्को. रुबिस्को नावाचं विकर म्हणजे निसर्गात जास्त आढळणारं प्रथिन होय. पुढचा प्रश्न आहे दोन विधानं दिली, त्यांनी म्हटले अचूक विधान ओळखा. आपल्या शरीरात साधारणत 65-70% पाणी असतं. बरोबर का, यस हे बरोबर आहे. आपल्या शरीरात 65-70% पाणी असतं. प्रत्येक पेशींच्या वजनाच्या 70% पाणी असतं. बरोबर आहे, 70% पाणी असतं. याचा अर्थ काय, दोन्ही विधानं बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. रक्त घ्या, रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणी असतं. रक्त जर घेतलं तर त्या रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% सुद्धा काय असतं, पाणीच असतं. एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश डॅश प्रकारचे श्वसन करतात. कोणतं करतात, तर कोणतं श्वसन करतात, तर ते करतात विनॉक्सी श्वसन. म्हणजे त्याला आपण अनरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. काय म्हणतो, अनरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक आणि अनरोबिक, अनरोबिक रेस्पिरेशन. आणि आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्याला थकवाल्यासारखा जाणवतो. म्हणजे आपण जास्त व्यायाम केला की आपल्याला वाटतं आपल्याला थकवाल आहे. कशामुळं होतं, तर हे त्याच्यामुळं होतं. एवढं घटक इथं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनावर्ण प्राण्यांचा संघ ओळखा असं म्हटले. प्राण्यांचा संघ म्हटले आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिले, हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून स्पंज म्हणतात. त्यांना काय म्हणतात, स्पंज असं म्हणतात. यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. छिद्र बरोबर आहे, त्या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हटलं जातं. बरोबर आहे, आणि याच्यामध्ये जलवासी प्राणी असून काही समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. आणि तुम्हाला म्हटलं हे याच्यावरनं वर्णनावर्ण हे कशाच्या संदर्भातले वर्णन आहे, तर हे लक्षात ठेवा हे वर्णन कशाचं आहे, तर हे पायलम पोरीफेरा किंवा रंध्रीय प्राणी संघ म्हणतो ना त्यांचं हे वर्णन आहे. ठीक आहे, ऑस्टिया ऑस्क्युला स्पंजसारखा संघ म्हणजे. आता इथं सिलेंट्रेट आणि निडारिया म्हटले, ॲक्च्युली ह्या दोघांचा अर्थ एकच होतो, दोघंही संघ म्हणजे एकच आहे. एवढं असू द्या माहीत. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात, या बदलामागे त्या सजीवानं केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत कोणी मांडलाय तर हे लक्षात ठेवा, लॅमार्क यांनी मांडलाय. 10वी विज्ञानामध्ये दिलेलं आहे लॅमार्कचा सिद्धांत की उत्क्रांत होत असताना शरीर त्या शरीराच्या वजनामध्ये बदल होणारच आहे ना रचनेमध्ये, आणि त्या बदलामागं त्या जीवानं केलेला प्रयत्न किंवा त्याचा आळस जो आहे ना तो कारणीभूत असतो. तो कोणी मांडलाय सिद्धांत? लॅमार्कचा सिद्धांत असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोपस हा असमपृष्ठ रज्जू प्राण्यामध्ये सर्वात हुशार आहे, तो स्वतःचा रंग बदलू शकतो, बरोबर आहे? ऑक्टोपस पोहणे, सरपटणे, चालणे, बरोबर आहे? म्हणजे इथं दिलेली दोन्ही विधानं काय तुमची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे जो आयोगाला बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे, रासायनिकदृष्ट्या फिनेगार म्हणजे काय? फिनेगार म्हणजे CH3COOH, म्हणजे ते किती टक्के ॲसिटिक अम्ल असतं? तर ते म्हणजे 4%. 10वी विज्ञानाचा संदर्भ आहे, 10वी विज्ञान नवीन पुस्तक आहे ना, त्याचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतो. रासायनिकदृष्ट्या विनेगार म्हणजे 4% ॲसिटिक अम्ल होय, ओके, हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षयरोगाविरुद्ध कोणतं औषध प्रभावी ठरतं? रिफामायसिन हे औषध प्रभावी ठरतं, पुस्तकात दिले. ईश्वरचंद विद्यासागर यांच्याबाबत 3 विधानामधून कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. ईश्वरचंद विद्यासागर म्हटलं की सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र लक्षात ठेवा, हे त्यांनी सुरू केलेलं आहे सोमप्रकाश. अ नेशन इन मेकिंग हे पुस्तक त्यांनी लिहिलं नाही. अ नेशन इन मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिलंय तर हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता? तर अ नेशन इन द मेकिंग. त्यामुळे हे तुमचं चुकीचं आहे की जे 1895 पुण्याला झालेलं अधिवेशन होतं, या पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तत्त्वबोधनी सभेशी संबंधित होते, बरोबर आहे? म्हणजे तुमचं इथं चुकीचं कोणतं आहे? अ नेशन इन द मेकिंग ईश्वरचंद विद्यासागर नाही. ईश्वरचंद विद्यासागर यांचं विद्यासागर हे मूळ आडनाव नाही, त्यांना मिळालेली ही पदवी आहे. यांचं मूळ आडनाव होतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय. काय आडनाव होतं? ईश्वरचंद्र बंडोपाध्याय, हे पण तुम्हाला माहीत असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 4 विधानावरनं विसंगत पर्याय निवडा असं म्हटले, म्हणजे एकेश्वर निष्ठांची कैफियत, म्हणजे हा ग्रंथ कोणी लिहिला? निबंध, तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला, हे आपल्या लक्षात येतं, ठीक आहे. मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली म्हटलं तर तुम्हाला दादोबा पांडुरंग तडकरकर येतात, तडकरकर बंधू, की 1844 त्यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली होती सुरतला. राईज ऑफ मराठा पॉवर कोणी लिहिलंय? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलंय. आणि मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हिव तुलना म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे. याचा अर्थ इथं तर्कडकर वेगळा आहे ना, विसंगत आहे, कारण सगळे एका समाजसुधारकाच्या संदर्भात येतं आणि तर्कडकर म्हटलं तर हे वेगळं येतं. याच्यामुळे विसंगत पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 हा तुमचा विसंगत पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, अनस्टॉपेबल माय लाईफ सो फार हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? म्हणजे मारिया शारोपोवा यांचं ते आत्मचरित्र हे लक्षात घ्या, कारण मारिया शारोपोवा यांचं यांनी अलीकडेच निवृत्ती घेतली होती टेनिसमधून, म्हणून त्यांना म्हटलं जातं मारिया शारोपोवा यांचं आत्मचरित्र माय अनस्टॉपेबल माय लाईफ सो फार. किंवा मेरी कॉम यांचं सुद्धा आत्मचरित्र चर्चेत होतं, त्याला म्हटलं जातं अनब्रेकेबल. अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचं आहे असं जर विचारलं तर ते येतं मेरी कोम यांचं चर्चेत असलेलं आत्मचरित्र. किंवा PT उषा यांच्या संदर्भात बघा, PT उषा यांना BBC लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला होता, त्यामुळे त्या अलीकडं चर्चेत होत्या, ओके, ह्या गोष्टी माहीत असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा कुठं आयोजित केली? तर ती करण्यात आली होती ओडिशामध्ये. कुठं करण्यात आली होती? ओडिशा. आणि लक्षात असू द्या, तुम्हाला पुढचा प्रश्न दिला आहे, तुम्हाला 3 विधानं दिली त्याने कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. कोणतं विधान बरोबर आहे? 2 मार्च 2020 रोजी मध्य प्रदेशमधील चंबल अभयारण्याला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे संरक्षित क्षेत्र, राष्ट्रीय उद्यान आणि प्राणी अभयारण्याच्या जवळचं क्षेत्र. तर चंबल अभयारण्य म्हणजे मध्य प्रदेशमधलं आणि याला संवेदनशील घोषित केल्यामुळे बरोबर आहे, ओके. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे संरक्षित क्षेत्र, राष्ट्रीय उद्याने आणि प्राणी अभयारण्याच्या जवळील क्षेत्र होय. हो, इको सेन्सिटिव्ह म्हणजे त्याचा अर्थ तो बरोबर होतो. आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे भारत सरकारद्वारा जो पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे 1986 त्याच्यानुसार घोषित केलं जातं, हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचा अर्थ इथं कोणतं विधान चुकीचं आहे? कोणतंही चुकीचं नाही. पुढचा प्रश्न आहे, जल गुणवत्ता अहवाल 2019 अन्वये गुणवत्तेनुसार अव्वल राजधानी कोणती? अव्वल राजधानी म्हटलं की मुंबई. अव्वल राजधानी म्हटलं की मुंबई. जल जीवन मिशन हे केंद्र सरकारचं एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. हर घर जल अचीव करणारं जगातलं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? हर घर जल अचीव करणारं, आणि ते राज्य येतं गोवा. गोवा राज्यानं अचीव केले, त्याच्यामुळे ती करंट रिलेटेड हा एक मुद्दा सध्या चर्चेत होता.
पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या महिन्याचा अखेरचा आठवडा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून घोषित केला जातो? एप्रिल, एप्रिल महिन्याचा अखेरचा आठवडा असतो, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, चुकीचं विधान ओळखा. म्हटले अटल पेन्शन योजनेला मे 2020 पाच वर्ष पूर्ण झाली, बरोबर आहे, कारण 9 मे 2015 ही तारीख येते, त्यामुळे ह्याला पाच वर्ष पूर्ण झाली. आणि आता हे पाच वर्ष कंप्लीट झाल्यामुळे सरकारनं जो आकडेवारी दिली तर त्यामध्ये असं म्हटलंय की या योजनेचे 2.2 कोटीपेक्षा या योजनेचे 2.2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी झाले, त्यामुळे हेही विधान तुमचं काय असणार आहे, बरोबर आहे. याचा अर्थ चुकीचं कोणतं? वरीलपैकी एक कोणतंही चुकीचं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. आय होप हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन टी आणि व्हाईट टी या दार्जिलिंग चहा प्रकारांना जीआय टॅग प्रदान करण्यात आला सध्या, बरोबर आहे का? यस, ग्रीन टीला बी करण्यात आला आणि व्हाईट टीला बी करण्यात आला. आणि हा निर्देशांक म्हणजे उत्पादनासाठी जो जीआय निर्देशांक, भौगोलिक निर्देशांक म्हणतो, हा कायदा 1990 आहे का? हो, हा कायदा 1999 तर इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत, 99 कायदा आहे, त्यामुळे इथं दिलेल्या दोन्ही विधानामध्ये चुकीचं कोणतं आहे? चुकीचं कोणतंच नाही, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी खालीलपैकी कोण ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट हा अहवाल प्रकाशित करत असतं? ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट म्हणलं की जागतिक बँक, हे लक्षात घ्या, सिम्पल आहे. नव वर्षाचे स्वागत करणारा लोसार महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साजरा होतो? की यावर्षी तो चर्चेत राहिला 2020 का? तर ज्या 31 ऑक्टोबर 2019 या तारखेपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे युनियन टेरिटरी म्हणून डिक्लेअर झाल्या, वेगवेगळ्या त्यांची अंमलबजावणी सुरू झाली, बरोबर. जम्मू काश्मीर आणि लडाख युनियन टेरिटरीची अंमलबजावणी 31 ऑक्टोबर 2019 सुरू झाली, म्हणून लडाखमध्ये ना जानेवारी महिन्यामध्ये तो खूप चर्चेत राहिलेला मुद्दा होता. ऍक्च्युली लोसार महोत्सव म्हटलं की लक्षात राहू द्या, लडाख हा मुद्दा चर्चेत आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिली आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. म्हटले मनाली व लेह या लोहमार्गावर या मार्गादरम्यान रोहतांग खिंडीत सरकारनं नुकत्याच बांधलेल्या बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला, बरोबर आहे. रोहतांग खिंडीमध्ये बांधण्यात आलेल्या बोगद्याला मनाली लोह दरम्यान, बरोबर आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 3 जून 2000 ऐतिहासिक बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तुम्हाला आता लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवा, रोहतांग खिंडीमध्ये जो मनाली व लोह मार्ग आहे याच्या दरम्यान येणाऱ्या बोगद्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आहे का? कारण हा डिसिजन त्यांनी 3 जून 2020 जेव्हा ते पंतप्रधान होते ना तेव्हा घेतला होता, त्याच्यामुळे ही न्यूज सुद्धा किती महत्वाची आहे हे लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी दिन केव्हा साजरा होतो? कारण शेतकरी आंदोलन सध्या चर्चेत आहे, त्याच्यामुळं हा दिवस चर्चेत आला होता, 23 डिसेंबर, हे लक्षात असू द्या, ठीक आहे, 23 डिसेंबर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये इल्मेनाईट हे खनिज सापडतं? इल्मेनाईट म्हटलं की एकच जिल्हा आहे आणि तो जिल्हा आहे तो रत्नागिरी. परीक्षेसाठी हा सुद्धा घटक तेवढाच इम्पॉर्टंट आहे, फोकस करा, ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.